एवरीवन, मी स्मिता बोरकर आणि मी पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं माझं यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते, ज्याचं नाव आहे ऑफकोर्स रिअल इज व्हेरी व्हेरी रिअर. तर मी आज पुन्हा एकदा एक नवीन विषयावर तुमच्याशी बोलायला आलेले आहे, पण त्या अगोदर ज्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे त्यांचे खूप खूप आभार, आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर त्यांनी माझ्या लिंकवर जाऊन माझे व्हिडिओ पहा, आणि जर तुम्हाला यूजफुल किंवा छान वाटले तर आणि तरच मला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि जर व्हिडिओमध्ये कुठं काही चुकत असेल, कुठं काही एक्स्ट्रा होत असेल त्याही सजेशन मला कमेंट्स बॉक्समध्ये द्या, तर त्यामुळे माझे नेक्स्ट येणारे व्हिडिओ अजून छान येतील, मी त्यातून मला काहीतरी भरपूर शिकायला मिळेल. तर आज माझा असाच एक विषय आहे जो लेडीजच्या खूप जवळचा विषय आहे, तो म्हणजे ज्वेलरी. आणि ज्वेलरीमध्ये पण सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे इयरिंग्स, जे आज मी पण साडीवर मॅचिंग करण्याचा प्रयत्न केला आहे, कारण की लेडीजला मॅचिंग इयरिंग्स खूप आवडतात. एक वेळेस कुठलीही मुलगी नेकलेस अवॉइड करेल पण इयरिंग्स अजिबात नाही. इयरिंग्स म्हणजे आपण कुठल्याही नवीन ठिकाणी गेलो, कुठल्या मॉलमध्ये गेलो आणि ती जर आपल्याला आवडली तर इतकं ते घेण्याचा मोह होतो की तो आपण ते घेऊन टाकतो. आणि असंच आपण मॅचिंगचा विचार करून म्हणा किंवा नवीन मार्केटमध्ये काय आलं आहे म्हणून, किंवा वेस्टर्न वेअरवर हे घालण्यासाठी छान वाटेल, ट्रेडिशनल वेअरवर हे घालण्यासाठी छान वाटेल, असा विचार करता करता आपण इतकं सारं शॉपिंग करत असतो की आपल्या नकळत आपल्यालाही कळत नाही की आपल्याकडे असंख्य इयरिंग्स अशा साठत गेलेल्या असतात आणि त्याचा यूजही होत नाही, पण तरीही आपल्याला ते घ्यायचं असतं. तर असंच काहीसं माझ्यासोबतही घडतं आणि माझ्यासोबतही घडलेलं आहे. तर नकळत माझ्याकडेही असंख्य इयरिंग्स साठलेल्या आहेत आणि मी असा विचार केला की मग या इयरिंग्सचा व्हिडिओ एक बनवून तुमच्यासोबत माझं कलेक्शनही शेअर करणं होईल आणि तुमच्याशी गप्पा पण होतील. तर तुमच्याही इयरिंग्स ज्या काही घरात साठलेल्या असतील त्या एकत्र करा आणि एकदा त्याच्यावर नजर टाका की खरंच आपण हे घेतलं होतं तर पण त्याचा वापर होत नाही, तर आपण तो वापर केला पाहिजे, कारण प्रत्येक गोष्टीचा वापर करा. साहजिकच आहे, एखादी नवीन गोष्ट आणली की ती जुनी असणारी गोष्ट ती अशीच कपाटामध्ये पडून राहत असते, तिकडे लक्ष द्यायलाही आपल्याला आजकाल वेळ भेटत नाही, पण असं करू नका. ते कपडे असू देत, तुमची ज्वेलरी असू देत, कोणतीही ॲक्सेसरीज असू देत, ती आठवड्यातून एकदा किंवा कधीही तुम्ही निवांत असेल त्यावेळेस पूर्ण तुमचं कब्बड चाळा, त्यातली ती नवी जुनी वस्तू आहे ती काढा, तिला एकदा नजर टाकून तर बघा, कारण ती घेताना जे आपण एक्साइटमेंट दाखवले असते तर तीच एक्साइटमेंट तुम्हाला पुन्हा मिळू शकेल, तुम्ही पुन्हा त्याला यूज करू शकता आणि तुमचं लुक पुन्हा एकदा वेगळं दिसायला सुरुवात होईल. तर मग नक्की करा. मीही त्या दिवशी असंच केलं की पूर्ण माझ्या इयरिंग्स इतक्या या ड्रावरमध्ये त्या ड्रावरमध्ये अशा पडलेल्या होत्या, मी सगळ्या एकत्र केल्या आणि विचार केला, अरे यार ही तर मला किती आवडली होती घेताना, अरे यार ही तर घेताना मी मिस्टरांचे किती मागे लागले होते आणि आज हीच इयरिंग अशी कपड्यामध्ये धूळ खात पडली आहे. तर मी हे थॉट मला तुमच्या सोबत शेअर करायचं होतं की तुमच्याही काही जुन्या वस्तू असतील तर त्या प्रत्येक गोष्टी घेताना आपण खूप पैसे एक मनापासून पैसे दिलेले असतात, एक अटॅचमेंट झालेली असते, तर ती अटॅचमेंट तुम्ही पुन्हा एकदा त्या निमित्ताने काढा, कपाटामधून ती वस्तू बाहेर काढा आणि यूज करण्याचा प्रयत्न करा. तर चला तर मग जास्त न बोलता, कारण की मी बोलत राहिलं तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होतो आणि मग मला कमेंट्समध्ये तेच ऐकायला भेटेल जे बाकीच्या कमेंट्समध्ये असतात की व्हिडिओ खूप जास्त मोठा होतोय. तर मी जास्त लगेच मुद्द्यावर येते आणि मी तुम्हाला माझं चला तर मग हे आहे माझं इयरिंग कलेक्शन, असंख्य साठत गेलेले आहेत. तुम्हाला जी ही समोरची लाईन दिसतीये पूर्ण लाईन, जेव्हा मी जॉबला जात होते त्यावेळेस मला ह्या पूर्ण लाईनचा उपयोग होत होता, पण आता जेव्हापासून मी घरी आहे तेव्हाही उपयोग करतेच, पण लक्षातही राहत नाही की हां हा कलर माझ्याकडे आहे आणि मला चेंज करायचं आहे. तर हे असेच खूप दिवस एका डब्बीमध्ये पडून होते, त्या दिवशी मी त्यांना बाहेर काढले आणि किती छान आहेत, खूप हे मला गिफ्ट मिळालं होतं, खूप खूप मस्त आहे. हे असं पडलेलं आहे, खूप मस्त आहे. त्यानंतर जेव्हा आपल्याला थोडंसं कुठं मार्केटमध्ये वगैरे बाहेर जायचं असतं त्यावेळेस तुम्ही हे अशा साईजमध्ये यूज करू शकता, त्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसेलच, हे वाले खूप सुंदर आहे, खूप सुंदर इयरिंग्स आहेत ह्या, ह्या अशा घेऊन ठेवल्या होत्या. त्यानंतर जेव्हा मी एखादा वेस्टर्न
कपडे वेअर करते त्यावेळेस मला ह्या अशा इअरिंग्सचा उपयोग होतो. हे पण दिसायला एवढे मोठे वाटतात पण अतिशय लाईट वेट आहे, खूप लाईट वेट आहे. आणि लाईट वेटच इअरिंग्स शक्यतो घेत चला. हे तर माझी वन ऑफ द फेवरेट इअरिंग्स आहे, खूप सुंदर. याचा एक पूर्ण सेटच आहे, खूप छान आहे, लाईट वेट आणि दिसायलाही खूप छान आहे. पण एवढंच की तुम्ही ते मॅचिंग केलं पाहिजे, साडी असो ड्रेस असो. त्यानंतर हे एक आहे, हे खूप सुंदर आहे, साडीवर वगैरे मॅचिंग पिंक ऑरेंजवर घातलं तर खूप सुंदर आहे. हे तुम्हाला लाईट म्हणजे हेवी वाटेल पण थोडंसं हेवी आहे, इतकंही हेवी नाही आहे, खूप छान आहे. आणि हे तर अतिशय लाईट वेट आहे, खूप लाईट वेट. माझ्या बऱ्याचशा रील मध्ये वगैरे मी याचा वापर केलेला आहे. हे असं आहे. आणि जेव्हा आपण काही फॅमिली फंक्शन वगैरे अटेंड करत असतो तर त्यासाठी आपल्याला यूज होणाऱ्या इअरिंग्स ह्या अशा प्रकारच्या. हे खूप सुंदर आहे, हे पूर्ण असं मोतीने भरलेलं आहे, खूप मस्त आहे. ह्याचं हा थोडा वेट आहे पण ठीक आहे, फंक्शन अटेंड करेपर्यंत आपण हे वेअर करू शकतो. खूप छान आहे, हा एक नवीनच पॅटर्न वाटतोय. ॲक्च्युली हेही मी विसरले होते की हा एक पॅटर्न माझ्याकडे आहे म्हणून. हे असं, हे छोटेसे झुमके किती सुंदर वाटतात. हे असं फॅमिली फंक्शनमध्ये घालण्यासाठीचे हे एक त्याचं एक फुल सेट आहे. मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं, खूप छान रिसिव्ह झालं होतं. कारण मी याच्या अगोदर ज्वेलरी कधीही मिशोवरून ऑर्डर केलेलं नव्हतं. त्यानंतर हे असं आगळं वेगळं असं कलेक्शन आहे. हे झालं, हे सगळे सेम पॅटर्नमध्ये, कलर डिफरंट आहेत. हे मी माझ्या एथनिक ड्रेसवर वगैरे घालण्यासाठी घेतले होते, पंजाबी ड्रेसवर. हे इयरिंग्स खूप छान दिसतात, खूप छान. आणि हे पूर्ण सेट आहेत, याला मॅचिंग, याचाच एक नेकलेस आहे, याला मॅचिंग आहे, यालाही मॅचिंग आहे. हाही घातल्यावर खूप सुंदर दिसतो, मल्टी कलरमध्ये येईल हा. हे असे, हे ऑक्साईडमध्ये मी या साईडला ठेवलेलं आहे. हे असे हे आहेत सगळे ऑक्साईडमधले. हा एक पीस खूप सुंदर आहे, खूप वापरला आहे मी हा, खूप छान. हा पण एक इथं असं एक छोटासा मोर, त्यानंतर हे पूर्ण हे असं झुमके टाईप. तर व्हिडिओ जास्त न करता थोडक्यात हा माझा आहे इअरिंग्स कलेक्शनचा व्हिडिओ. हा एक, हां हे एक इअरिंग्स खूप छान, इतकं लाईट वेट आणि साडीवर इतकं मॅच होऊन जातं. तुम्ही प्लेन ब्लॅक साडी घाला किंवा व्हाईट घाला, खूप खूप छान आहे, मस्त. तर हे होतं माझं छोटंसं इअरिंग कलेक्शन. पण जो मी मगाशी सांगितलेला मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्या, आपल्या ज्वेलरी बॉक्समध्ये सगळे ज्वेलरी काढून बघा आणि त्याचा जास्तीत जास्त वापर करा, नक्की तुम्हाला छान वाटेल. चला तर मग हा इअरिंग कलेक्शनचा व्हिडिओ मी इथं थांबवते. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्समध्ये सजेशन द्या. चला तर मग बाय.